नागरिकत्व सुधारणा विधेयक 2019 लोकसभेत मंजूर, 311 विरुद्ध 80 मतांनी विधेयक संमत. हे विधेयक अल्पसंख्याकांच्या विरोधात नसून ते संविधानाच्या 14व्या अनुच्छेदाची पायमल्ली करत नाही, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं लोकसभेत स्पष्टीकरण. कर्नाटक विधानसभेच्या 15 जागांसाठीच्या पोटनिवडणुकीत भाजपानं 12 जागा जिंकत राज्यातलं सरकार केलं मजबूत. शिक्षणामुळेच योग्य नेतृत्वाची उभारणी होत असून त्यामुळे कोणत्याही आव्हानांना सामोरं जाता येतं, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचं प्रतिपादन. राज्यातले रस्ते खड्डेमुक्त करून रस्ते बांधणीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची संबंधित विभागांना सूचना. ऑलिम्पिकसह आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या क्रीडा स्पर्धांमधून खेळण्यावर रशियावर 4 वर्षांची बंदी घालण्याचा वाडा संघटनेचा महत्वपूर्ण निर्णय. आणि काठमांडू इथं सुरू असलेल्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत 294 पदकं जिंकत भारत अव्वल स्थानी, आज स्पर्धेचा होणार समारोप. नमस्कार, 11 बातमीपत्रात मी समर्थ म्हात्रे आपलं स्वागत करतो. आता पाहूया बातम्या विस्तारानं. लोकसभेत काल नागरिकत्व सुधारणा विधेयक 2019 मंजुरी देण्यात आली. विधेयकाच्या बाजूनं 311 नागरिकत्व कायद्यात सुधारणा करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारशी आणि ख्रिश्चन समुदायाचे जे लोक पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानातल्या धार्मिक घडामोडींमुळे नाईलाजानं भारतात स्थलांतरित झाले त्यांना भारतीय नागरिकत्व देण्याची तरतूद या विधेयकात करण्यात आली आहे. त्यासाठी त्यांची भारतातल्या वास्तव्याची किमान मर्यादा 11 वर्षावरून 6 वर्षांपर्यंत आणण्याचा प्रस्ताव या विधेयकात ठेवण्यात आला आहे. देशात राहणाऱ्या मुस्लिम समुदायाच्या कोणत्याही अधिकारांना या विधेयकामुळे धक्का पोहोचत नसल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी यावेळी स्पष्ट केलं. हे विधेयक अल्पसंख्याकांच्या विरोधात नाही, तसंच संविधानाच्या 14व्या अनुच्छेदाची पायमल्ली या विधेयकामुळे होत नाही असं गृहमंत्र्यांनी सांगितलं. चाहता हूं कि किसी भी डायमेंशन से ये बिल गैर संवैधानिक नहीं है, ना आर्टिकल 14 का उल्लंघन करता है. आर्टिकल 14 में जो समानता का अधिकार दिया है उसके तहत मैंने पहले भी कहा कि रीजनेबल क्लासिफिकेशन के आधार पर कानून बनाने से आर्टिकल 14 में कोई रोक नहीं है. हे विधेयक ईशान्येकडच्या राज्यांबरोबर संपूर्ण देशाच्या हिताचं असल्याचं संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी अधोरेखित केलं आहे. ते संसद भवनाबाहेर प्रसारमाध्यमांशी बोलत होते. काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि द्रमुक पक्षाच्या खासदारांनी हे विधेयक मांडायला विरोध केला होता. काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी हे विधेयक भारतातल्या लोकशाहीला मारक असल्याची टीका केली आहे. तर तृणमूलचे खासदार सुब्रतो रॉय यांनी हे विधेयक असंविधानिक असून विभाजनाला खतपाणी घालणार असल्याचं म्हटलं आहे. लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभांमध्ये अनुसूचित जाती जमातींच्या आरक्षणाला 10 वर्षांची मुदतवाढ देण्याच्या घटनादुरुस्ती विधेयकावर आज लोकसभेत चर्चा होणार आहे. काल हे विधेयक सादर करण्यात आलं. राज्यसभेत आज शस्त्रास्त्र सुधारणा विधेयक मंजुरीसाठी सादर करण्यात येणार आहे. काल लोकसभेत या विधेयकाला मंजुरी मिळाली. लोकसभेत काल मांडलेल्या नागरिकत्व सुधारणा विधेयकाला राष्ट्रवादी काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनी देखील विरोध केला आहे. देशाच्या घटनेत धर्माच्या आधारावर नागरिकत्व देणं योग्य नाही असं राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. तसंच या कायद्याची खरी बाजू भाजप सांगत नाही असा आरोप त्यांनी काल मुंबईत वार्ताहर परिषदेत केला. आसाममधल्या घटनांमुळे हा कायदा आणला जात असला तरी ईशान्य भारतातील कोणतेही राज्य या कायद्याचे समर्थन करत नाही. हा कायदा देशाचं विभाजन करणारा आहे असं मत मलिक यांनी व्यक्त केलं. हे विधेयक आणून भाजप मतपेटी बळकट करण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका मलिक यांनी केली. नागरिकत्व सुधारणा विधेयकाला वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी विरोध केला आहे. हे विधेयक म्हणजे राज्यघटनेचा द्रोह असून इतर मुद्दे बाजूला ठेवण्यासाठी भाजप सरकार मुस्लिम विरोधी वातावरण तयार करत असल्याचा आरोप त्यांनी केला. देशापुढच्या गंभीर आर्थिक समस्यांतून मार्ग काढण्यात सरकार अपयशी ठरल्याची टीका त्यांनी केली.
कर्नाटक विधानसभेच्या 15 जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत 12 जागा जिंकत सत्ताधारी भाजपानं राज्यातलं सरकार मजबूत केलं आहे. काँग्रेसला केवळ 2 जागा मिळाल्या तर एका जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाला. या पोटनिवडणुकीत धर्मनिरपेक्ष जनता दलाला एकही जागा मिळाली नाही. काँग्रेस नेते सिद्धरामय्या यांनी पक्षाच्या अपयशाची जबाबदारी घेत पक्षाच्या विधिमंडळ नेतेपदाचा राजीनामा दिला आहे. राज्यात स्थिर सरकार आणण्यासाठी जनतेनं मतदान केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी कर्नाटकातल्या मतदारांचे आभार मानले आहेत. शिक्षणामुळेच योग्य नेतृत्वाची उभारणी होत असून योग्य नेतृत्व असल्यास कुठल्याही आव्हानांना सामोरं जाता येतं असं प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केलं. नवी दिल्लीत विज्ञान भवनात IIM लखनौच्या राष्ट्रीय सर्वोत्तम नेतृत्व पुरस्कार प्रदान सोहळ्यात ते बोलत होते. उत्तम नेतृत्वामुळेच उज्ज्वल भविष्याची पायाभरणी होत असून देशाला पुढे नेण्याची क्षमताही अशा नेतृत्वात असते असंही राष्ट्रपती म्हणाले. तरुणांमध्ये नेतृत्व गुण विकसित करण्याची गरजही कोविंद यांनी यावेळी व्यक्त केली. स्वातंत्र्यकाळापासूनच भारतानं विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केली आहे. तरीही हवामान बदल, विकास आणि उद्योग संस्कृती, नैसर्गिक साधनसंपत्तीचं जतन तसंच समाजातल्या शेवटच्या घटकाला न्याय देण्याबाबत आपल्याला आणखी कार्य करावं लागेल असंही राष्ट्रपती म्हणाले. जीवाश्म इंधनांवरचं अवलंबित्व कमी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचा झपाट्यानं विस्तार करण्याचं आवाहन भारतानं केलं आहे. स्पेनमध्ये माद्रिद इथं सुरू असलेल्या COP25 या मंत्रीस्तरीय बैठकीत केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी या सौर आघाडीचं महत्व विशद केलं. केवळ 4 वर्षात या आघाडीमध्ये 83 देश सहभागी झाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं. ही संख्या आणखी जास्त वेगानं वाढण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. 2022 पर्यंत भारत 100 GW इतक्या सौर ऊर्जा निर्मितीचं लक्ष साध्य करण्याच्या प्रयत्नात आहे असं त्यांनी सांगितलं. राज्यातले रस्ते खड्डेमुक्त करून रस्ते बांधणीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याची सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाची आढावा बैठक ही काल मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी ते बोलत होते. त्यावेळी त्यांनी ह्या सूचना केल्या. राज्यातले राष्ट्रीय महामार्ग, राज्यमार्ग, प्रमुख जिल्हा मार्ग, इतर जिल्हा मार्ग आणि ग्रामीण रस्त्यांचा दर्जा वाढावा यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात यावा असं ते म्हणाले. सध्या नवीन तंत्रज्ञान वापरून 1000 किलोमीटर लांबीचे रस्ते नियोजित करण्यात आले आहेत. जर्मन तंत्रज्ञान वापरून 3000 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचं मजबूतीकरण करण्यात येणार आहे तर कोकण आणि पश्चिम घाटातल्या 2500 किलोमीटर रस्त्यांचं डांबरीकरण करण्यात येणार आहे अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. रस्त्यांच्या कामासाठी जागतिक बँकेकडून सुलभ कर्ज उपलब्ध होण्याबाबत प्रस्ताव सादर करावेत असे निर्देश त्यांनी दिले. राज्य विधिमंडळाच्या आगामी हिवाळी अधिवेशनाच्या तयारीचा आढावा काल विधानसभा अध्यक्ष नाना पटोले आणि विधान परिषदेच्या उपसभापती श्रीमती नीलम गोऱ्हे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत घेतला. नागपूर इथं 16 डिसेंबरपासून सुरू होत असलेल्या अधिवेशनासाठी प्रशासकीय यंत्रणेकडून करण्यात येत असलेल्या विधिमंडळ सुरक्षा, निवास, वाहन, संपर्क, वाहतूक आदिविषयक व्यवस्थेचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. नाना पटोले यांनी सर्व शासकीय विभागांच्या प्रतिनिधींशी संवाद साधून सुरू असलेल्या कामांची विस्तारानं माहिती घेतली. अधिवेशनासाठी होत असलेल्या तयारीत सर्व संबंधित विभागांनी सुसूत्रता ठेवावी. या तयारीमुळे सर्वसामान्य नागरिकांची गैरसोय होणार नाही याची काळजी घ्यावी. विविध सुविधांसाठी कार्यवाही करताना जनतेच्या पैशांचा अपव्यय होणार नाही यासाठी जबाबदारीनं कामं करावीत अशा सूचना त्यांनी केल्या. बैठकीला सर्व विभागांचे विभाग प्रमुख अधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रधान सचिव म्हणून भूषण गगराणी आणि विकास खरगे यांची नियुक्ती झाली आहे. भूषण गगराणी यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात प्रधान सचिव पदाचा कार्यभार सांभाळला होता. आधीच्या सरकारमध्ये खरगे यांनी महसूल आणि वन विभागाचे प्रधान सचिव म्हणून काम पाहिलं होतं. मुंबई, नाशिक, मालेगाव, नागपूर, लातूर आणि पनवेल या 6 महानगरपालिकांमधल्या 7 रिक्तपदांच्या पोटनिवडणुकीसाठी येत्या 9 जानेवारीला मतदान होणार आहे तर 10 जानेवारीला मतमोजणी होईल अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त UPS मदान यांनी दिली. नाशिक 22 अ आणि 26 अ, मालेगाव 12 ड,
नागपूर 12 ड, लातूर 11 अ, पनवेल 19 ब आणि बृहन्मुंबई 141 या महानगरपालिका निहाय प्रभागात पोटनिवडणुका होणार आहेत. यासाठी नामनिर्देशन पत्र येत्या 16 ते 23 डिसेंबर या कालावधीत दाखल करता येतील. 24 डिसेंबरला नामनिर्देशन पत्रांची छाननी होईल तर अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत 26 डिसेंबरपर्यंत असेल असं त्यांनी सांगितलं. बालकांचं आरोग्य उत्तम राखण्याच्या उद्देशानं केंद्र सरकारच्या महत्वपूर्ण अशा मिशन इंद्रधनुष्य योजनेअंतर्गत 2020 पर्यंत संपूर्ण लसीकरण ही मोहीम डिसेंबर 2014 पासून देशभरात राबवण्यात येत आहे. जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेच्या वतीनं लातूर जिल्ह्यात ही मोहीम यशस्वीपणे सुरू आहे. यशस्वीपणे राबवून बालकांना लस देण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला. यानंतर आता लसीकरणापासून वंचित राहिलेल्या बालकांसाठी मिशन इंद्रधनुष्य ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेच्या अंतर्गत जी बालकं लसीकरणापासून वंचित राहिली आहेत अशा बालकांचा अंगणवाडी सेविका आणि आशा कार्यकर्ती यांच्या माध्यमातून सर्वेक्षण करण्यात आलं. जिल्हा परिषदेच्या अंतर्गत आणि महानगरपालिकेच्या अंतर्गत ही मोहीम सध्या लातूर जिल्ह्यामध्ये यशस्वीपणे राबवण्यात येत आहे. पहिल्या बॅचमध्ये आम्ही याच्यापैकी 2000 पेक्षा अधिक मुलांना वॅक्सिन केलेलं आहे. तसेच महिलांमध्ये पण आमचं 50% वॅक्सिनेशन झालेलं आहे आणि येत्या पुढच्या 3 महिन्यामध्ये आम्ही हे पहिल्या सोमवार ते 7 दिवस आम्ही यांना वॅक्सिनेशन करून आम्ही 100% या राहिलेल्या वंचित मुलांना आणि गरोदर महिलांना हे पूर्ण त्यांना वॅक्सिन करून त्याला फुल्ली इम्युनाइज करून आरोग्य त्यांना सेवा देण्याचं आमचं ठाम आमच्या आरोग्य विभागाचं मत आहे. इंद्रधनुष्य डोस ही सरकारने योजना राबवली आहे. तरी या योजनेमध्ये आम्ही सगळे डोस देण्यासाठी अंगणवाडीमध्ये आले आहे. तरी आशा कार्यकर्ते आमच्याकडे बोलवण्यासाठी आले होते. तरी मी सरकारची या योजनेबद्दल खूप खूप आभारी आहे. माझं बाळ 1.5 वर्षाचं, माझ्या बाळाचा डोस राहिला होता. त्या कार्यक्रमात माझ्या बाळाचा डोस राहिलेला पूर्ण झाला आणि ह्या सर्व आलेल्या डॉक्टर आणि सगळ्या महिलेचा असा मी आभार करते आणि माझ्या बाळाचा डोस सगळा पूर्ण झाला म्हणून मला खूप आनंद पण झाला. मिशन इंद्रधनुष्याच्या माध्यमातून केंद्र आणि राज्य शासनाच्या वतीनं 2020 पर्यंत देशभर पूर्ण लसीकरण ही मोहीम यशस्वी झाल्यानंतर देशाची येणारी नवीन पिढी सुदृढ असेल हे निश्चित. दूरदर्शन बातम्यांसाठी दीपरत्न निलंगेकर, लातूर. मॉस्को इथल्या उत्तेजक द्रव्य चाचणी प्रयोगशाळेत चाचण्यांच्या अहवालात फेरफार केल्याबद्दल वाडा या जागतिक उत्तेजक द्रव्य प्रतिबंधक संस्थेनं रशियावर ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांसह इतर सर्व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी व्हायला 4 वर्षांची बंदी घातली आहे. काल स्वित्झर्लंडमध्ये लॉसेन इथं या संस्थेच्या कार्यकारी समितीची बैठक झाली. या बैठकीत सर्व प्रकारच्या प्रतिबंधांच्या शिफारशी स्वीकारण्यात आल्याची माहिती या संस्थेच्या प्रवक्त्यानं दिली. या बंदीविरोधात दाद मागण्यासाठी रशियाला 21 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. या निर्णयामुळे आगामी टोकियो ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये वाडानं निर्धारित केलेल्या निकषांची पूर्तता करणाऱ्या रशियन खेळाडूंना तटस्थ खेळाडू म्हणून प्रतिनिधित्व करता येऊ शकेल. मात्र रशियाचा ध्वज आणि राष्ट्रगीत यांच्यावर बंदी असेल. नेपाळमध्ये काठमांडू इथं सुरू असलेल्या 13व्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेचा आज समारोप होणार आहे. या स्पर्धेत चमकदार कामगिरी करत भारतानं आपलं अव्वल स्थान कायम राखलं आहे. भारतानं 294 पदकं मिळवली असून 159 सुवर्ण, 91 रौप्य तर 44 कांस्य पदकांचा यात समावेश आहे. आज शेवटच्या दिवशी मुष्टीयुद्ध स्पर्धेत 8 आणि जुडोमधलं 1 सुवर्णपद मिळवण्याची खेळाडूंना संधी आहे. स्क्वॉशमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्या पुरुष आणि महिला संघांच्या सुवर्णपदकासाठी लढती होणार आहेत. बास्केटबॉल स्पर्धेत अंतिम फेरीत भारताच्या पुरुष संघाची लढत श्रीलंकेशी तर महिला संघाची लढत यजमान नेपाळशी होणार आहे. फुटबॉल स्पर्धेत यजमान नेपाळ आणि भूतान यांची सुवर्णपदकासाठी लढत होणार आहे. हवामान. येत्या 24 तासात संपूर्ण राज्यातलं हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. नागरिकत्व सुधारणा विधेयक 2019 लोकसभेत मंजूर. 311 विरुद्ध 80 मतांनी विधेयक संमत. हे विधेयक अल्पसंख्याकांच्या विरोधात नसून ते संविधानाच्या 14व्या अनुच्छेदाची पायमल्ली करत नाही. केंद्रीय गृहमंत्री यांचं अमित शहा यांचं लोकसभेत स्पष्टीकरण. कर्नाटक विधानसभेच्या 15 जागांसाठीच्या पोटनिवडणुकीत भाजपानं 12 जागा जिंकत राज्यातलं सरकार केलं मजबूत. शिक्षणामुळेच योग्य नेतृत्वाची उभारणी होत असून त्यामुळे कोणत्याही आव्हानांना सामोरं जाता येतं. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचं प्रतिपादन. राज्यातले रस्ते खड्डेमुक्त करून रस्ते बांधणीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची संबंधित विभागांना सूचना. ऑलिम्पिकसह आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या क्रीडा स्पर्धांमधून खेळण्यावर रशियावर 4 वर्षांची बंदी घालण्याचा वाडा संघटनेचा महत्वपूर्ण निर्णय. आणि काठमांडू इथं सुरू असलेल्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत 294 पदकं जिंकत भारत अव्वल स्थानी. आज स्पर्धेचा होणार समारोप. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 1 वाजता पुढील बातमीपत्रात सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.